एक बॉल एक रन। सुंदर अशी फलंदाजी तुम्ही मनीष यांच्याकडून पाहू शकता। तळे तळे थेंबसाची अशी त्यांची प्रकारची बॅटिंग आहे। तीन बॉल तीन रन। इथे एक विकेट जाताना तुम्ही पाहू शकता। डॉट बॉल नो डाउट। डॉट बॉल एक ओवर नंतर पांच रन। एक ओवर पांच रन तुम्ही इथे पाहू शकता। अंतिम सामना इथे सुरू आहे। चार ओवरची मॅच आहे, कृपया करून सर्वांनी लक्ष द्या, चार ओवरची मॅच आहे। अप्रतिम अशी बॅटिंग मनीष यांच्याकडून तुम्ही पाहू शकता। मनीष यांनी जर पुढच्या चेंडूमध्ये चार रन मारले तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस तेजस भोसले यांच्याकडून। या पूर्ण इनिंग मध्ये जर कोणी फोर मारला अमित यादव यांच्याकडून तुम्हाला 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। एक ओवर चार बॉल आठ रन। एक विकेट गमवला आहे। सुंदर अशी बॅटिंग तुम्ही मनीष यांच्याद्वारे पाहू शकता। दोन ओव्हर नंतर 9 रन एक विकेट गमवला आहे।
श्री साई गणेश मित्र मंडळ आयोजित भव्य बॉक्स अंडरम क्रिकेट स्पर्धा मामा विटलांनी आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करते। सुंदर अशी चोर धाव इथे तुम्ही पाहू शकता मनीष यांच्या द्वारे। काय धावतो यार, पुढच्या चेंडूत जर चौकार मारण्यात आला तर सुनील भोसले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे फलंदाजांना। चोर धाव काढण्यात सफल झाले आहेत इथे मनीष, तुम्ही पाहू शकता कसा अति तटीचा सामना हा इथे सुरू आहे। 2 ओव्हर 5 बॉल 14 रन 1 विकेट गमवला आहे। डेड बॉल, विकेट कीपर ने कॉल दिला रुक, डेड बॉल। सुंदर अशी चार तुम्ही इथे पाहू शकता आणि इथे अमित यांना 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं अमित यादव यांच्याकडून। कृपया करून त्यांनी मॅच संपल्यानंतर ते स्टेजवरती येऊन कलेक्ट करावे। सुंदर अशी 1 रन तुम्ही इथे पाहू शकता। डॉट बॉल, 3 ओव्हर 2 बॉल 19 धावा 1 विकेट गमवलाय। चोर धाव तुम्ही इथे पाहू शकता। विकेट आउट, अमित यांनी मॅच संपल्यावर कृपया करून अमित यादवजींना भेटून त्यांचं पारितोषिक कलेक्ट करावं।
तीन ओवर चार बॉल 20 रन दोन विकेट गमावल्यात. तेजस भोसले कृपया करून माईकशी संपर्क साधावा. तेजस भोसले व्हाइट बॉल एकवीस रन तीन ओवर चार बॉल 21 रन दोन गडी बाद. आउट. कंपल्सरी चेस. चोवीस बॉलामध्ये 23 रनाची आवश्यकता. ओमकार मलाड तेवीस रन कंपल्सरी चेस. थोड्याच वेळाने आपल्याला श्री साई गणेश मित्र मंडळ आयोजित भव्य बॉक्स अंडरम क्रिकेट स्पर्धा यांचा फायनलिस्ट आपल्याला थोड्याच वेळ इथे भेटणार आहे. तर सर्वांनी जोरदार ताळ्या वाजवाव्या. कृपया करून जोरदार ताळ्या होऊन जाऊन दे. तेवीस रनचा टार्गेट पहिला चेंडू इथे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. व्हाइट बॉल चोवीस बॉल 22 रनांची आवश्यकता. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया करून खेळाडूंनी वाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. कृपया करून खेळाडूंनी पंचांशी वाद घालू नका.
व्हाइट बॉल, जीरो बॉल, तीन रन। सुंदर असा एक रन, एक बॉल, चार रन। या इनिंग मध्ये सुद्धा अमित यादव यांनी पारितोषिक घोषित केला आहे। जो कोणी फोर मारेल त्याला 501 रुपयाचं बक्षीस अमित यादव यांच्या तर्फे। डॉट बॉल, दोन बॉल, चार रन। एक रन, तीन बॉल, पाच रन। अतिशय अतिटटीचा सामना इथे सुरू आहे। कृपया बाहेर जे प्रेक्षक बघतायत त्यांनी खेळाडूंचं मनोबल वाढवा अशी त्यांच्याकडे विनंती करतो मी। एक रन, चार बॉल, सहा रन, असे तुम्ही ते स्कोर पाहू शकता। परत एक रिमाइंडर करण्यात येत आहे, अमित यादव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक घोषित आहे, जो कोणी फोर मारेल त्याला। एक रन, पाच बॉल, सात रन। ओवर, आठ रन। अठरा बॉल मध्ये 15 रनांची आवश्यकता। श्री साई गणेश मित्र मंडळ आयोजित भव्य बॉक्स अनारम क्रिकेट स्पर्धा, थोड्याच वेळात आपल्याला या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं फायनलिस्ट भेटणार आहेत। खूप अतितटीचा सामना असा इथे सुरू तुम्ही पाहू शकता। बॉलर नेम आकाश। व्हाइट बॉल, एक ओवर, नऊ रन, एकही गाडी गडी बाद नाही तुम्ही पाहू शकता। कृपया करून खेळाडूंना विनंती आहे, कमेंटेटरला बॉल न मारता कृपया करून तुम्ही पुढे मारले तर चार रन तुम्हाला मिळू शकता। समोर फोर मारल्यावर तुम्हाला 501 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून नाही पण अमित यादव यांच्याकडून जरूर मिळेल।
एक ओवर तीन बॉल बारह रन एक ही घड़ी बाद नहीं तुम्हें पाऊ सकता। व्हाइट बॉल अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन को ही अंपायर वरती प्रेशर आनू नका। पंचांचा निर्णय अंतिम राहील कृपया करून खेळाडूंना सांगण्यात येत आहे। एक ओवर तीन बॉल तेरा रन पंद्रह बॉल मध्ये दहा रनांची आवश्यकता। अतिशय अतिदटीचा सामना इथे तुम्ही पाहू शकता। एक रन खूप इजीली ओमकार मालाड बॅटिंग करत हा टार्गेट चेस करेल असं आम्हाला इथे जाणवत आहे। तर बघू पुढे काय होते। फॅब्युलस एक रन विकेट पहिला गडी बाद ओमकार मालाड यांचा। दोन ओवर पंद्रह रन एक गड़ी बाद बारह बॉल आठ रन व्हाइट बॉल खेळाडूंना वारंवार सांगण्यात येत आहे अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन कोणीही पंचांशी वाद घालू नका। अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन कोणीही अंपायर कडे जाऊन काही बोलणं चुकीचं ठरेल इथे। पंचाचा निर्णय अंतिम राहील वारंवार सांगण्यात येत आहे खेळाडूंना पंचांचा निर्णय अंतिम राहील। बारा बॉल सात रन कशा प्रकारे फिल्डिंग लावले तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर असा एक रन इथे घेतला आहे ओमकार मालाड या संघाने। व्हाइट बॉल अकरा बॉल पांच रनाची आवश्यकता। श्री साई गणेश मित्र मंडळ आयोजित भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरे तुम्ही पाहू शकता। थोड्याच वेळात इथे तुम्हाला दुसरे पर्वाचे फायनलिस्ट भेटणार आहेत। सुंदर अशी
फील्डिंग तुम्ही इथे पाहू शकता ग्राउंड वरती। सुंदर असा एक रन थेट घरी बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या जेवणाचा आनंद घेत श्री साई स्पोर्ट्स लाइव स्ट्रीमिंग यांच्या द्वारे थ्रेड प्रक्षेपण यूट्यूब द्वारे केला जाते ते तुम्ही तुमच्या घरी बसून आनंद घेऊ शकता। सुंदर अशी फील्डिंग दोन ओवर तीन बॉल 21 रन 9 बॉल मध्ये दोन रनाची आवश्यकता। अजून एक तुम्हाला रिमाइंडर देण्यात येते या इनिंग मध्ये जर कोणी फोर मारला त्याला 501 रुपयाचा बक्षीस अमित यादव यांच्याकडून देण्यात येत आहे। तेजस भोसले यांच्याकडून सुद्धा देण्यात येत आहेत। व्हाइट बॉल 8 चेंडू शिल्लक जर तुम्हाला 501 चे पारितोषिक हवे तर कृपया करून फलंदाजांनी थोडी मेहनत घेऊन चौकार मारण्याचे प्रयत्न करावे। या बॉलला आपल्याला परवा दुसराचा फायनलिस्ट मिळतोय का नाही थोड्याच एका चेंडूमध्ये आपल्याला समजेल की मॅच अजून पुढे जाईल हे आपल्याला आत्ता समजेल। डॉट बॉल एक ओवर एक रन श्री साई स्पोर्ट्स लाइव स्ट्रीमिंग दोन दिवसापासून सुंदर अशी कामगिरी ते बजावत आहेत थेट लाइव यूट्यूब द्वारे ते प्रक्षेपण आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत। सुंदर अशी कामगिरी तुम्ही त्यांची बघू शकता। एक रन आणि श्री साई गणेश मित्र मंडळ आयोजित भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा पर्वत दुसरा फायनलिस्ट आपल्याला भेटला आहे ओमकार मालाड। कृपया करून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या टाळ्यांचा गडगडा दोन दे ग्राउंड मध्ये आणि ज्यांचे ज्यांचे पारितोषिक आहे कृपया करून त्यांनी पारितोषिक घेऊन जावे। तर त्यांनी येऊन कृपया करून ते कलेक्ट करावं।
सुंदर असा टाळ्यांचा गडगडा होऊन दे थोडा गाणं वाजवून दे. स्टेजवर पाहू शकता तुम्ही आम्ही त्याने सुंदर असा चौकार मारल्याने 501 रुपयाचं पारितोषिक जे घोषित झालं होतं ते त्यांना देण्यात येत आहेत. तर कृपया करून सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. कोणीही सिटी नका मारू, टाळ्या वाजवा. टाळ्यांनी आनंद होतो, सिट्यांनी नाही.